काय गं, अभ्यास चालू आहे का? हो मम्मी। अगं मम्मी, तू कोरोनाला एवढी घाबरतेस ना, आणि लस पण घ्यायला जात नाही। थांब, मी ना तुला आज एक पेपरात बातमी आली ती वाचून दाखवते। आजी तू पण ऐक हा। लस घ्या बिनधास्त। जिल्ह्यातील 7 लाख लस घेतल्यांपैकी अवघे 55 कोरोना बाधित। कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, परंतु जिल्ह्यात 7 लाख लोकांनी लस घेतली, त्यापैकी अवघ्या 55 जणांना कोरोनाची लागण झाली। हे प्रमाण केवळ 0.01 इतके टक्के आहे। लस घेतलेल्या लोकांची प्रतिकार शक्ती वाढली असल्याने कोरोना झाला तरी फारसा त्रास होत नाही। लसीकरणामुळे कोणतीही 3 लक्षणे नाहीत। ऑक्सिजन व्हेंटिलेटरची गरज भासत नाही। मृत्यूचा धोका फार कमी होतो। डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार करता येतात असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे। बघ, ऐकलंस? पेपरवाले देखील हेच सांगतात की लस घेतल्यामुळे कोणताही धोका नाही। मग तू आणि आजी आजच लस घेऊन या, ठीक आहे ना? हो, शाळेतले मॅडम आणि सर पण सांगतायत आणि तुम्ही पेपर मधली बातमी पण सांगितलीस ती काय, आई आणि आम्ही जाऊन लस घेऊन येऊ। पण आजच लस घेऊन हो आजच आम्ही लस घेऊन येऊ।